dear students, welcome to Arshu Study Center. In previous video, we have studied about the graphical method to solve the simultaneous equations. Now we are going to start very easy method to solve the simultaneous equations, that is determinant method. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवणार आहोत. या पद्धतीचं नाव आहे डिटर्मिनंट किंवा निश्चयक पद्धती. तर हे जे डिटर्मिनंट आहे, सी, दिस इज द एक्झाम्पल ऑफ डिटर्मिनंट. हियर ए बी अँड सी डी आर द रोज. सी, इन ईच डिटर्मिनंट देर आर टू रोज. सो दिस ए बी इज फर्स्ट रो अँड सी डी इज द सेकंड रो. देर आर कॉलम्स ऑल्सो. सी, दिस टू आर द कॉलम्स ऑफ द डिटर्मिनंट्स ए सी अँड बी डी. दीज आर द कॉलम्स ऑफ द डिटर्मिनंट्स. द डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज टू बिकॉज देर आर टू एलिमेंट्स इन इच कॉलम. हे जे निश्चयक आहे ह्याची जी कोटी आहे ती दोन आहे. कारण काय? कारण प्रत्येक रो मध्ये किंवा प्रत्येक ओळीमध्ये दोन एलिमेंट्स आहेत, म्हणून त्याची जी कोटी आहे ती दोन आहे. डिटर्मिनंट रिप्रेझेंट्स ए नंबर विच इज इक्वल टू ए डी मायनस बी सी. हे जे निश्चयक आहे याची किंमत किती आहे? ए डी मायनस बी सी. यांचा तिरकस गुणाकार करून वजाबाकी केल्यानंतर जे काही उत्तर असेल ती ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल. डिटर्मिनंट्स युजुअली आर रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल लेटर्स सच एज ए बी सी डी एटसेट्रा. तर जर कुठलंही डिटर्मिनंट तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही ते कॅपिटल लेटर्स ए बी सी डी यासारखे लेटर्स यूज करून रिप्रेझेंट करू शकता. चला तर आपण आता डिटर्मिनंट मेथडवरती बेस्ड काही एक्झाम्पल सॉल्व करूया. सी, द क्वेश्चन इज फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. इट इज द इझिएस्ट मेथड. आता पहा, फर्स्ट स्टेप काय आहे? आपल्याला ए सी बी आणि डी मेन्शन करून घ्या जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस होत नाही. ए सी बी डी. आता सपोज या डिटर्मिनंटचं नाव आहे डिटर्मिनंट ए. सो ए इज इक्वल टू ए डी मायनस बी सी. आता ए ची किंमत पहा काय आहे? मायनस वन इंटू फोर मायनस सेवन इंटू टू. इट इज इक्वल टू मायनस वन इंटू फोर मायनस फोर मायनस सेवन इंटू टू फोर्टीन. सो मायनस मायनस काय होईल? जर समान चिन्ह असेल तर आपण त्यांची बेरीज करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो येणाऱ्या उत्तराला. तर मायनस फोर मायनस फोर्टीन आन्सर आलं मायनस एटीन. सो द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज मायनस एटीन. आहे की नाही सिम्पल? दिस इज द सिम्पलेस्ट वे टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता आपण आणखीन एक एक्झाम्पल ट्राय करू. सपोज हे जे एक्झाम्पल आहे दिस इज ए डिटर्मिनंट अँड यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. सपोज नेम दिस डिटर्मिनंट ॲज बी. सो ॲज युजुअल फॉर सिम्प्लिसिटी यू मे ॲड दिस स्टेप. बी इज इक्वल टू ए डी मायनस बी सी. आता या ठिकाणी ए ची व्हॅल्यू किती आहे? फाय इंटू डी झिरो मायनस बी. बी ची व्हॅल्यू आहे थ्री इंटू मायनस सेवन. सो इट इज इक्वल टू फाय मायनस थ्री सेवन झार ट्वेंटी वन मायनस सॉरी फाय इंटू झिरो यू विल गेट झिरो बिकॉज यू नो इफ यू मल्टीप्लाय एनी नंबर बाय झिरो आन्सर इज झिरो. झिरो मायनस मायनस ट्वेंटी वन प्लस मायनस मायनस इट विल बिकम प्लस. सो द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज प्लस ट्वेंटी वन. सी, द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज ट्वेंटी वन. लेट अस फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ वन मोर डिटर्मिनंट. नाव सी धिस डिटर्मिनंट. सपोज नेम इट ॲज अ सी. सो अगेन राईट द फॉर्म्युला. सी इज इक्वल टू ए डी मायनस बी सी. सी इज इक्वल टू ए डी मायनस बी सी. आता काय आहे नेक्स्ट स्टेप? ए आणि डीचे व्हॅल्यूज लिहून काढा.
ए ची वैल्यू किती आहे सी क्रॉस मल्टीप्लिकेशन. सो ए ची वैल्यू आहे 7/3 इंटू बी ची वैल्यू आहे 1/2 माइनस आता या ठिकाणी बी ची वैल्यू आहे 5/3 इंटू 3/2 इट इज इक्वल टू. नाउ सी व्हेन वी मल्टीप्लाय द फ्रैक्शंस मल्टीप्लाय न्यूमरेटर्स एंड डिनोमिनेटर. सो 7 × 1 = 7/3 × 2 = 6 माइनस 5 × 3 = 15 3 × 2 = 6. सो डिनोमिनेटर इज सेम सो वी कैन डायरेक्टली सब्ट्रैक्ट देम 7 − 15 / 6 वॉट यू विल गेट 7 − 15 सब्ट्रैक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम बिगर नंबर 15 − 7 यू विल गेट 8 −8 / 6 नाउ यू कैन सिंप्लीफाई दिस फ्रैक्शन. हे जे दो नंबर्स आहेत 8 आणि 6 हे दोन्ही नंबर्स 2 च्या टेबलमध्ये येतात सो वी कैन इजीली डिवाइड इट बाय 2. सो इट इज इक्वल टू −8/2 एंड 6/2. सो द आंसर इज 2 × 4 = 8 −4/3. सो द वैल्यू ऑफ दिस डिटर्मिनेंट इज −4/3. आई होप तुम्हाला ही मेथड समजली असेल. जर तुम्हाला समजले असेल तर तुम्ही प्रैक्टिस सेट 1.3 मध्ये फक्त एक एग्जांपल आहे ते तुम्ही सॉल्व करू शकता. त्याचप्रमाणे ही एग्जांपल्स तुम्ही स्वतःहून सॉल्व करण्याचा जर प्रयत्न केलात तर तुम्ही एग्जाम मध्ये इजीली अटेम्प्ट करू शकता. तर ही होती डिटर्मिनंट मेथड किंवा निश्चयक पद्धती टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट्स. आता आपण पाहणार आहोत क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूल नाउ लेट अस लर्न द क्रेमर्स रूल और डिटर्मिनंट्स मेथड. यूजिंग डिटर्मिनंट्स साइमल्टेनियस इक्वेशंस कैन बी सॉल्व इजीली एंड इन लेस स्पेस. दिस मेथड इज नोन एज द डिटर्मिनंट मेथड. दिस मेथड वॉज फर्स्ट गिवन बाय स्विस मैथमेटिशियन गैब्रियल क्रेमर. सो इट इज ऑल्सो नोन एज क्रेमर्स मेथड. तो आता अपन डिटर्मिनंट्स मेथड कि निश्चयक पद्धति ने दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवतात ते पाहणार आहोत. ही पद्धत सर्वात पहिल्यांदा स्विस गणितज्ञ गॅब्रियल क्रेमर याने दिली होती. म्हणून या पद्धतीला क्रेमर्स मेथड किंवा क्रेमर्स रूल असेही म्हणतात. आता पहा जर आपल्याला क्रेमर्स मेथड यूज करायची असेल तर सर्वप्रथम इक्वेशन्स या फॉर्ममध्ये लिहिली जातात. टू यूज क्रेमर्स मेथड द इक्वेशन्स आर रिटन ॲज a1x + b1y = c1 एंड a2x + b2y = c2. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द इक्वेशन्स वाईल सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय क्रेमर्स रूल. नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेला तुम्ही क्रेमर्स रूल यूज कराल तेव्हा तुम्ही जे इक्वेशन्स लिहाल ती ह्या स्टँडर्ड फॉर्ममध्येच पाहिजेत. a1x + b1y = c1 अँड a2x + b2y = c2. या ठिकाणी x आणि y हे चल आहेत. x अँड y आर द व्हेरिएबल्स a1 b1 c1 and a2 b2 c2. दीज आर द रियल नंबर्स. नाऊ इफ यू सॉल्व दीज इक्वेशन्स a1x + b1y = c1 अँड a2x + b2y = c2 यू विल गेट these values. D is equal to a1 a2 b1 b2, dx is equal to c1 c2 b1 b2, and dy is equal to a1 a2 c1 c2. यावरून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. x is equal to dx / d and y is equal to dy / d. चला तर आपण मग आता क्रेमर्स रूल यूज करून
साइमल्टेनियस इक्वेशंस सॉल्व करूया. सी द क्वेश्चन इज सॉल्व द फॉलोइंग साइमल्टेनियस इक्वेशंस यूजिंग क्रेमर्स रूल. 3x माइनस 4y इज इक्वल टू 10. सो फर्स्ट यू हैव टू राइट दैट इक्वेशन 3x माइनस 4y इज इक्वल टू 10 एंड 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. आता काय करणार आहे फर्स्ट स्टेप आपण a1 b1 c1 आणि a2 b2 c2 यामध्ये आपण मेंशन करू. 3x इज a1, 4x इज a2, दिस इज b1, दिस इज b2, c1 अँड c2. नाव यू हॅव टू लर्न दिस फॉर्म्युलाज. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट d इज इक्वल टू a1 a2 b1 b2. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ d. तर आपण आधी काय करू, d ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. d इज इक्वल टू a1 a2 b1 b2. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असेल, ह्या ज्या a1 a2 च्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण प्लेस करूया. काय आहे a1 ची व्हॅल्यू, इट इज इक्वल टू a1. a1 इज 3, a2 इज 4, b1 इज मायनस 4 अँड b2 इज 3. तर काही मुलं काय करतात की ज्यावेळेला व्हॅल्यूज प्लेस करतात फक्त हा नंबर कन्सिडर करतात. सी, ह्या नंबरसोबत तुम्हाला त्याचं साईनसुद्धा कन्सिडर करणं खूप महत्त्वाचं आहे. जर या ठिकाणी जर कोणी फक्त प्लस 4 लिहिलं तर तुमचा अँसर चुकेल. सो ऑलवेज रिमेंबर दिस साईन्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. जनरली वी डोंट मेन्शन प्लस साईन बट यू विल हॅव टू मेन्शन द मायनस साईन. नाऊ ॲज युजुअल बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन फाइंड आउट द अँसर. सो इट इज इक्वल टू 3 × 3 मायनस 4 × −4. सो यू विल गेट 3 × 3 9 मायनस −16. मायनस मायनस विल बिकम प्लस. सो डी इज इक्वल टू 25. मेक ए स्क्वेअर. डी इज इक्वल टू 25. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे डी एक्सची. डी एक्स या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करू शकतो, फॉर्म्युला पहा बरं. फॉर्म्युला आहे डी एक्स इज इक्वल टू c1 c2 b1 b2. c1 c2 b1 b2 हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. तर यासाठी तुम्ही काय करू शकता, एका चार्ट पेपरवर हे सगळे फॉर्म्युलाज लिहून तुम्ही तुमच्या रूममध्ये लावू शकता. म्हणजे येता जाता फॉर्म्युलाज पाहून तुमच्या लक्षात राहतील. सो राईट द व्हॅल्यूज. इट इज इक्वल टू c1. काय c1 ची व्हॅल्यू, 10. c2 5. b1 −4 आणि b2 किती आहे, 3. इट इज इक्वल टू, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, 10 × 3 −5 × −4. 10 × 3 = 30. 30 − −20. 5 × 4 = 20. −20 प्लस मायनस विल बी मायनस, मायनस विल बी प्लस. सो 50. डी एक्स ची व्हॅल्यू किती आली, 50. आता आपण काय करणार आहोत, आपल्याला डी वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. dy इज इक्वल टू
कशी फाइंड आउट करना आहोत, डी वाई इज इक्वल टू ए वन ए टू सी वन सी टू। तर आपण यामध्ये या व्हॅल्यूज प्लेस करू। ए वन ची व्हॅल्यू आहे 3 आणि 4, ए वन ए टू इज इक्वल टू 3, 4, द व्हॅल्यूज ऑफ सी वन सी टू आर 10 and 5, सो बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन इट इज इक्वल टू 3 into 5 मायनस 4 into 10, 3 5s are 15 minus 40, so you will get answer minus 25, dy is equal to minus 25. The next step काय आहे, आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे x ची, so the formula is x is equal to dx divided by d, it is equal to, पहा बघा dx ची व्हॅल्यू काय आली होती 50 divided by 25, so it is equal to 25 2s are 50, so x is equal to 2, y is equal to dy divided by d, so it is equal to minus 25 divided by 25, 25 1s are 25, so minus 1, so the solution of equation is xy is equal to 2 and minus 1. Isn't it a very simple method? Chala tar apan aankhi ek example solve karuya. Jar tumhala hi method samajli asel tar tumhi swatah hi karu shakta. Jyanna ajunhi sam lakshat aali nahiye त्यांच्यासाठी मी आणखीन एक एक्झाम्पल एक्सप्लेन करते। तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y। आता आपण काय स्टडी केले की क्रेमर्स रूल मध्ये एक्झाम्पल सॉल्व करताना आपण आधी ती स्टैंडर्ड फॉर्म मध्ये लिहिणं जरूरी आहे। स्टैंडर्ड फॉर्म काय आहे, ए वन एक्स, हा स्टैंडर्ड फॉर्म आहे, ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू, हा स्टैंडर्ड फॉर्म आहे। तर ह्या ठिकाणी पहा, ह्याचा स्टैंडर्ड फॉर्म आहे पण ह्या इक्वेशन मध्ये नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, आधी ते इक्वेशन स्टैंडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण हे इक्वेशन लिहूया, 4x + 3y - 4 = 0। तर ह्यामध्ये तुम्ही ए वन बी वन आणि सी वन ची व्हॅल्यू पुट करू शकता, इट इज ए वन, इट इज बी वन आणि सी वन, तुम्ही ह्या कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकता, तर या ठिकाणी काही मुलांचं कन्फ्युजन होईल, त्यामुळे आपण काय करूया या ठिकाणी आणखी नेक्स्ट स्टेप ऍड करू। सो 4x + 3y = -4, या साईडला गेल्यावर होईल +4, सो इट इज +4, सो नाव इट इज अ स्टँडर्ड फॉर्म, ए वन बी वन आणि सी वन। द नेक्स्ट इक्वेशन पहा, 6x = 8 - 5y। तर आपण काय करणार आहोत, स्टँडर्ड फॉर्म प्रमाणे जे व्हेरिएबल्स आहेत ते एका साईडला आणि नंबर्स एका साईडला, सो 6x या ठिकाणी व्हेरिएबल आहे, -5y या साईडला आल्यावरती होईल +5y, सो 6x + 5y = 8। आता आपल्याला हे सुद्धा स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन मिळालं, आता एज युजुअल आपण हे सॉल्व करू शकतो, 6x + 5y = 8, इट इज ए टू बी टू आणि सी टू।
तो एज यूजुअल फाइंड आउट द वैल्यू ऑफ डी इज इक्वल टू काय सो ए वन ए टू बी वन बी टू इट इज इक्वल टू ए वन ची वैल्यू है 4 ए टू 6 बी वन 3 आणि बी टू है 5 सो क्रॉस मल्टिप्लिकेशन इट इज इक्वल टू 4 इंटू 5 मायनस 6 इंटू 3 4 5 जर 20 मायनस 6 3 जर 18 सो व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू 2 आता नेक्स्ट स्टेप व्हॅल्यू ऑफ डी एक्स इज इक्वल टू द फॉर्म्युला इज डी एक्स इज इक्वल टू सी वन सी टू बी वन बी टू इट इज इक्वल टू आता पहा सी ची वैल्यू काय आहे सी वन 4 सी टू 8 बी वन 3 बी टू 5 इट इज इक्वल टू 4 इंटू 5 मायनस 8 इंटू 3 इज इक्वल टू 4 5 जर 20 मायनस 8 3 जर 24 20 मायनस 24 यू विल गेट आन्सर मायनस 4 डी एक्स इज इक्वल टू मायनस 4 आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे डी वायची सो लेट अस फाइंड आउट वैल्यू ऑफ डी वाय इट इज इक्वल टू ए वन ए टू सी वन टू सी टू वैल्यू ऑफ ए वन इज 4 एंड ए टू इज ए वन ए टू सी वन सी टू 4 6 सी वन सी टू इज 4 एंड 8 एज यूजुअल बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन सो इट इज इक्वल टू 4 इंटू 8 मायनस 6 इंटू 4 4 8 जर 32 मायनस 6 4 जर 24 32 मायनस 24 आन्सर विल बी 8 सो व्हॅल्यू ऑफ डी वाय इज 8 व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपण एक्स ची व्हॅल्यू कशी काढणार एक्स इज इक्वल टू डी एक्स डिवाइडेड बाय डी इज इक्वल टू डी एक्स ची व्हॅल्यू आहे मायनस 4 डिवाइडेड बाय डी 2 सो एक्स इज इक्वल टू मायनस 2 अँड वाय इज इक्वल टू डी वाय डिवाइडेड बाय डी सो इट इज इक्वल टू 8 डिवाइडेड बाय 2 so it is 4 so the solution of equation is x y is equal to minus 2 4 this is the solution of the equation aankhin ek equation solve karu so the third question is solve the given simultaneous equations by Cramer's rule. So here two equations are given. 2x plus 3y is equal to 2 and x minus y upon 2 is equal to 1 upon 2. So first step, write down both the equations. So first equation is 2x plus 3y is equal to
झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आहे, एक्स मायनस वाय अपॉन टू इज इक्वल टू टू. तर नेक्स्ट स्टेप काय करणार आहोत आपण, ए वन बी वन सी वन आपण या ठिकाणी मेन्शन करूया. इट विल बी सिम्पलर फॉर यू. ए वन बी वन सी वन अँड हिअर ए टू बी टू आणि सी टू. ॲज युजुअल फर्स्ट स्टेप काय असेल, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डी. काय आहे फॉर्म्युला आतापर्यंत तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, डी इज इक्वल टू ए वन ए टू बी वन बी टू. नाऊ पुट द व्हॅल्यूज इन द इक्वेशन. काय आहे ए वनची व्हॅल्यू टू, ए टू वन, बी वन इज थ्री. ह्या ठिकाणी मायनस वन अपॉन टू, या ठिकाणी वायचं कोएफिशियंट दिला नाही म्हणजे तो किती असणार आहे, वन. सो इट्स कोएफिशियंट इज मायनस वन हाफ. ॲज युजुअल डू क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू टू इंटू मायनस वन अपॉन टू मायनस वन इंटू थ्री इज इक्वल टू टू वन जर टू मायनस वन मायनस थ्री इज इक्वल टू मायनस फोर. वी गेट द फर्स्ट व्हॅल्यू डी इज इक्वल टू मायनस फोर. नाऊ लेट अस फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ डी एक्स. फॉर डी एक्स इट विल बी सी वन सी टू बी वन बी टू. नेक्स्ट स्टेप पुट द व्हॅल्यूज. सी वनची व्हॅल्यू आहे टू, व्हॅल्यू आहे मायनस वन अपॉन टू. सो अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन, टू इंटू मायनस वन अपॉन टू मायनस थ्री इंटू वन अपॉन टू. सो हिअर यू विल गेट टू इंटू मायनस वन अपॉन टू इट इज इक्वल टू टू वन जर टू मायनस वन मायनस थ्री अपॉन टू. नाऊ ॲज द डिनॉमिनेटर इज नॉट गिवन सो वी विल कन्सिडर इट ॲज ए वन. सो मायनस वन अपॉन वन मायनस थ्री अपॉन टू. वी विल डू क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर्स इज इक्वल टू मायनस वन इंटू टू थ्री इंटू वन डिवाइडेड बाय टू. सो इट विल बी मायनस टू मायनस थ्री अपॉन टू. सो इट विल बी मायनस फाय अपॉन टू. द व्हॅल्यू ऑफ डी एक्स इज मायनस फाय अपॉन टू. नेक्स्ट स्टेप आहे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी वाय इज इक्वल टू ए वन ए टू सी वन सी टू इट इज इक्वल टू द
तो अपन काय करणार आहोत, ए वन ए टू चे व्हॅल्यूज प्लेस करूया. ए वन ची व्हॅल्यू आहे टू, ए टू ची आहे वन, टू वन. सी वन इज टू अँड सी टू इज वन हाफ. सी वन इज टू, सी टू इज वन हाफ. सो इट इज इक्वल टू टू इंटू वन हाफ मायनस टू इंटू वन, टू इंटू वन हाफ इट विल बी वन मायनस टू, इट विल बी मायनस वन. नाऊ dy is equal to minus 1. तर dx ची व्हॅल्यू, x is equal to dx divided by d. It is equal to minus 5 upon 2 divided by minus, d ची व्हॅल्यू आहे आपली minus 4, is equal to minus 5 upon 2 into 4. So it is minus 5 upon minus 8. So it will become 5 upon 8. This is value of x. X is equal to 5 upon 8. आता आपण y ची value find out करूया. Y is equal to dy divided by d. Y ची value, dy ची value आहे minus 1. आणि डी ची व्हॅल्यू आहे मायनस 4. सो वी गेट 1/4. सो द सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू 1/4. सो दिस इज द सोल्युशन. आहे की नाही सिंपल मेथड? तर ह्या पद्धतीनं तुम्ही जे आणखी 3 एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता. आय होप तुम्हाला ही मेथड समजली असेल. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये विथ न्यू मेथड. थँक्यू.